चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चौथा श्रावणी सोमवार बोलता बोलता चौथा श्रावण सोमवार पर्व आहे म्हणजे 26 ऑगस्ट 2024 चौथा श्रावण सोमवार आहे. श्रावण सोमवार त्याच्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी आहे. मनात खूप प्रश्न आहे, सेवा कशी करावी, उपवास कधी सोडायचा, कसा सोडायचा, कारण बऱ्याच महिलांना गोकुळाष्टमीचा पण उपवास आहे आणि श्रावण सोमवारचा पण आहे. त्याच्याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि बोलता बोलता श्रावणातला चौथा सोमवार 26 ऑगस्ट 2024 आहे, म्हणजेच येत्या सोमवारी आहे. आता श्रावण सोमवार असणार आहे, त्याच्याबरोबर गोकुळाष्टमी पण असणार आहे. मग भगवान शंकरांची पूजा सेवा कश्यप करावी, त्याच पद्धतीने ह्या सोमवारी सुद्धा तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. आता मग जर तो तुम्ही सामूहिकरित्या म्हणजे जर तुम्ही केंद्रात जाऊन रुद्राभिषेक करत असेल तर खूप चांगलं, नाही तर तुम्ही घरात जरी रुद्राभिषेक करत असेल तरी चांगलं. बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही केंद्रात जाऊन रुद्राभिषेक करतो आणि आमची 40 दिवसाची संकल्पयुक्त सेवा आहे, मग आम्ही काय करू शकतो. तर लक्षात घ्या, केंद्रात किंवा तुम्ही कुठेही सामूहिक सेवा जेव्हा करत असता तेव्हा ती सेवा तुमच्या संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्ही मोजू शकत नाही. म्हणजेच जर कोणी सोमवारी जाऊन किंवा आहे ना दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही जाऊन जर रुद्राभिषेक तिथे केला तर ती तुमच्या 40 दिवसाच्या सेवेमध्ये लागू होत नाही, तुम्ही मोजू शकत नाही. आता बघा, इथे मी भगवान शंकरांची पिंड एका तांबणामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यात जसं आपण सोमवारची पूजा करत असतो, मग कोणी रुद्राभिषेक करतं किंवा कोणी फक्त पाण्याने अभिषेक करतो, कोणी पंचामृत दूध पाणी याने ना अभिषेक करतो, किंवा कोणी चंदनाने अभिषेक करतो, यथाशक्ती यथाभक्ती. फक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही लोटाभर पाणी जरी टाकलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात. पण आपला शेवटी हा श्रद्धेचा भाग असतो की दुधाने करावा पाण्याने करावा. कोणी कोणी तर आपण आपल्याला माहिती आहे की मधाने पण आहे ना अभिषेक करत असता, किंवा उसाच्या रसाने सुद्धा आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करत असतो. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करता तेव्हा लक्ष्मी प्राप्ती होते, धनप्राप्ती होते असं म्हटलं जातं. तर तुम्हाला ज्या वस्तू उपलब्ध मिळतील त्याने तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. भले तुम्ही रुद्राभिषेक करत असाल पण शिवपिंड ही पंचामृत पाणी किंवा दूध याने आधी स्वच्छ पुसून घ्यायची, त्याच्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. ज्यांना रुद्राभिषेक करायचं नाही त्यांनी अगदी ओम नमः शिवाय आणि महिलांनी नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आता महिलांनी जर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला तर काही वाईट होतं का, असं अजिबात नाही आहे. पण असं म्हटलं जातं की महिलांनी पंचाक्षरी मंत्र म्हणजे नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. पण मी स्वतः ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करते आणि मलाही वाटतं प्रत्येक स्त्री बऱ्यापैकी ह्याच मंत्राचा जप करत असेल आणि कोणाचंही कधी वाईट झालेलं नाही आहे. तर इथे पंचामृताने अभिषेक केल्यावर मी मूर्ती सगळी स्वच्छ करून घेतली, कारण पंचामृताने अभिषेक केल्यावर थोडासा तुपकटपणा येतो, कारण त्याच्यामध्ये आपण तूपसुद्धा टाकलेत असतो. मग आता हे सगळं झाल्यावर तुम्हाला जर रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, नाही शक्य होत तुम्हाला तर तुम्ही इथेसुद्धा तुमच्याकडे जर गळती ज्याला आपण ना अभिषेक पात्र म्हणतो ती गळती घेऊनसुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत तुम्ही 108 वेळा भगवान शंकरांचा हा मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पृष्टिवर्धम उर्वात रुकमिय बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृता ह्या मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही 108 वेळा ह्या मंत्राचा जप करू शकता तुमची इच्छा असेल तर. नाही इतका वेळ तर फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जेवढं जमेल तेवढं तुम्हाला हा मंत्रजाप करायचा आहे. सगळी सेवा उरकून झाल्यावर म्हणजेच मंत्रजाप वगैरे करून झाल्यावर तुम्ही शिवपिंड काढून घ्यायची, ती स्वच्छ लाल वस्त्राने किंवा देवाचं जी काही वस्त्र असेल त्यांनी आपल्याला ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर ती आपल्याला त्याच्या जागेवर ठेवायची आहे. कारण आपल्याला त्याच्यावर जर तुमच्या घरात जर ना 108 बेलपान असेल तर त्याचा आपल्याला त्याच्यावर 108 बेलपान अर्पण करून शिवअष्टोत्तर नामावली म्हणजे भगवान शंकरांची 108 नावं घ्यायची आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून भगवान शंकरांच्या पिंड ठेवलेली आहे. ओम नमः शिवाय तुम्ही भस्म लावू शकता. भस्म लावायचं आहे, भस्म लावल्यावर तुम्हाला पांढरे फूल धोत्र्याचं फूल फळ जे तुमच्या घरात किंवा तुम्हाला ज्या गोष्टी मिळता बाजारात त्या तुम्हाला इथे अर्पण करायचे आहे भगवान शंकरांना. सुरुवातीलाच मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. तुम्ही दीप प्रज्वलन आधी करायचं असतं,
आणि मग आपण सेवेला सुरुवात करत असतो. आता इथे मी वस्त्रसुद्धा परिधान केलं आहे, कापसाचं वस्त्र आहे हे. हे तुम्ही ताई आम्ही प्रत्येक वेळेस हे अर्पण करायचं का? तुम्ही चार सोमवारपैकी एका सोमवारी जरी अर्पण केलं तरी हरकत नाही, पण ज्यांच्याकडे शक्य आहे किंवा ज्या करू शकता त्यांनी चारही सोमवारी तुम्ही अर्पण करू शकता. तरी ते मी थोडीशी फुलांची सजावट करून घेतली आहे. तर आता चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही जवस आहे. जवस बघा ह्या पद्धतीची असते. तर ही जवस आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून अर्पण करायची आहे. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतं की ते शिवामूठ किती वेळा व्हायची, कोणी 3 वेळा वाहतं, कोणी 1 वेळा वाहतं. तुम्ही 1 वेळा अर्पण केली तरी चालेल, आणि जो शिवामुठीचा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. शिवामूठ वाहताना आपल्याला माहिती कोरडी शिवामूठ व्हायची नाही, त्याच्यावर थोडं थोडं थेंब थेंब पाणी टाकायचं आहे, आणि ते जे काही धान्य आहे मग ती जवस असो किंवा तांदूळ असो सातू असो, तर ही ओली करून आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे ह्या पद्धतीने. तर आता ही शिवामूठ अर्पण केल्यावर बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात की ह्या आपण जे शिवामूठ अर्पण करतो त्या धान्याचं काय करायचं. तर बघा, शिवामूठ याचंसुद्धा एक शास्त्रीय कारण असं आहे की शिवामूठ आपण भगवान शंकरांना अर्पण करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये ना दानाला फार महत्त्व आहे, की मूठभर तांदूळ किंवा मूठभर कुठली पण वस्तू दान केल्याने त्याचं चांगलं कर्म आपल्याला मिळत असतं, चांगलं फळ आपल्याला मिळत असतं. तर इथे बघा, तुम्हाला जर इच्छा असेल तर दुसऱ्याच दिवशी ही शिवामूठ जी ओली झालेली असते ती काढायची, त्याच्या अजून थोडीशी भर घालायची आणि तुम्ही दान करू शकता. प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग असतो, नाहीतर काही जण निर्माल्यात टाकून देतात. तुमची इच्छा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. त्याच्यानंतर आपल्याला कापूर आरती करायची आहे. जी आरती तुम्हाला आवडते भगवान शंकरांची ती तुम्ही म्हणू शकता. तुम्ही आता बघितलं, मी तुम्हाला आपल्याला चौथ्या सोमवारी शिवामूठ कुठली अर्पण करायची आहे आधीच्या ज्या क्लिप दाखवल्या, आधी सांगते, व्हिडिओच्या आधीच्या क्लिप दाखवल्या, तर त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रावण सोमवारच्या मिक्स करून दाखवल्या. आणि जी शिवामूठ दाखवली तर ती शिवामूठ तुम्हाला अर्पण करायची आहे. शिवामूठ ही जवस असणार आहे. बऱ्याच वेळा जव आणि जवसमध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. बऱ्याच महिलांना असं वाटतं जी लाल जवस असते त्याला, म्हणजे जी लाल एक पदार्थ असतो ज्याला आपण जवस म्हणतो किंवा जवसाची चटणी सुद्धा आपण करत असतो, तर ती जवस नाही. मी जी तुम्हाला दाखवली तीच तुम्हाला जवस बाजारात सुद्धा जर तुम्ही सांगितलं की जवस द्या तर तीच तुम्हाला मिळणार आहे. असो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शिवामूठीचं उत्तर तुम्हाला मिळालं, आपल्याला पूजा कशी करायची ते सुद्धा समजलं. आता सगळ्यात महत्त्वाचं, श्रावण सोमवार आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आहे, उपवास कसा सोडायचा? बघा, ज्यांना श्रावण सोमवार आहे त्यांचा अगदी आपण जसं पूजा करतो प्रदोष काळी भगवान शंकरांची पूजा करतो, कोणी सकाळी करतो, तुमच्या पद्धतीने तुम्ही सेवा सगळं करून संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता, जसं ज्यांना फक्त श्रावण सोमवार आहे त्यांनी. आता ज्यांना श्रावण सोमवार आहे गोकुळाष्टमी पण आहे त्यांनी काय करावं? तर बघा, तुम्हाला श्रावण सोमवार सोडता येणार नाही. भले तो गोकुळाष्टमीचा उपवास धरला जाईल किंवा मग श्रावण सोमवारचा उपवास धरला जाईल, पण तुम्हाला श्रावण सोमवार सोडता येणार नाहीये. बऱ्याच वेळा मग काही काही महिलांचं असं असेल की नाही मग आम्ही श्रावण सोमवार धरत नाही. तुम्हाला श्रावण सोमवार धरावाच लागणार आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला गोकुळाष्टमी व्रत जर तुमचे हे कंटिन्यू चालू असतील तर ते सुद्धा तुम्हाला धरावं लागणार आहे. श्रावण सोमवार सोडायचाच असतो. मग तो कसा सोडायचा? आता बऱ्याच वेळा मी खूप याचा अभ्यास केला, योग्य व्यक्तींना विचारलं तर त्यांनी एकच सांगितलं की श्रावण सोमवार सोडायचा आहे. आता कसं सोडू शकता? बऱ्याच महिला म्हणतील मग भगवान शंकरांचं तीर्थप्राशन केल्यावर उपवास सोडला जाईल. मला त्यांना एक सांगायचं की भगवान शंकरांचं तीर्थप्राशन केल्यावर त्यांचाच उपवास असल्यावर त्यांचं तीर्थप्राशन केल्यावर आपला उपवास अजिबात सुटणार नाही. जसं ज्यांच्याकडे सत्यनारायण आहे, ज्यांच्या घरात उपवास असतो, त्यांनी सत्यनारायणाचा प्रसाद खाल्ल्यावर त्यांचा उपवास सुटत नाही, कारण त्यांचीच सेवा ते करत असतात. सत्यनारायण भगवानसाठीच त्यांनी उपवास केलेला असतो, म्हणून त्यांचा पदार्थ त्यांचा जर प्रसाद खाल्ला तर तो उपवास सुटला जात नाही. म्हणून जर तुम्ही तीर्थप्राशन केलं भगवान शंकरांचं तरी तो उपवास सुटला जाणार नाही. दुसरं एक ना म्हणजे लोकांना असं वाटेल की आपण भगर खाऊ शकतो. बघा, भगवान शंकरांच्या उपवासाला भगर वर्ज्य मानली गेली आहे. तुम्ही भगर खाऊ शकत नाही. तुम्ही जर भगर खाल्ली तर तुमचा उपवास मोडतो. मग बऱ्याच बायका असं करतील की ते आम्ही सकाळी भगर खात नाही संध्याकाळी खातो का? कारण गोकुळाष्टमीला भगर चालते, पण श्रावण सोमवारी भगर वर्ज्य आहे. श्रावण सोमवारी तुम्ही उपवास सोडायला सुद्धा जरी भगर खाल्ली तरीही सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही आहे. मग काय करायचं? तर मग एकच करायचं आहे तुम्हाला. बघा, आता हे सणवार आले आहे, आपल्या हातात आहे का नाही. तुम्ही जी मनोभावे सेवा करत आहे, ज्यांचे सोमवार आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी आहे त्यांना सांगते, तुम्ही मनोभावे दोन्ही देवांची सेवा करत आहात,
तुमचा उपवास सुटला नाही तर महादेव तुम्हाला शिक्षा देणार आहे का असं अजिबात नाहीये. ज्यांचा गोकुळाष्टमीचा उपवास आहे फक्त त्यांना सांगते तुम्हाला बगर खायची नाही आहे. गोकुळाष्टमीचा उपवास आहे पण ती सोमवारी आलेला आहे, श्रावणी सोमवार सुद्धा आहे, म्हणून तुम्हाला बगर वर्ज्य आहे, तुम्हाला बगर सुद्धा खायची नाहीये. मग दोन्ही टाइम तुम्ही फराळ करू शकता. त्याच्यावर कृष्ण जन्माष्टमी 12:39 झाली की नंतर तुम्ही उपवास सोडू शकता. या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सांगितलं पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या करू नका की भगर खाल्ल्यावर उपवास सोडेल हे चुकीचं आहे. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे महिलांनो, तुम्हाला जर प्रश्नोत्तर करायचे असतील तर आपल्या केंद्रातल्या मावशींचं आज लाईव्ह प्रश्नोत्तर आहे. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही त्यांचं लाईव्ह अटेंड करा आणि तुम्हाला ज्या काही समस्या असेल त्यांच्याकडनं तुम्ही सेवा घेऊ शकता. ठीक आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.